विजयादशमी म्हणजे आनंदाचा उत्सव. आनंदासाठी गोडधोड आलंच. पुणेकरांनी खरेदीसाठी रांगा लावलेल्या आहेत. पुण्यामध्ये आज गोडधोड खरेदीसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात रांगा नागरिकांनी लावल्यात. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. दसरा हा विजयाचा उत्सव, दसरा हा आनंदाचा उत्सव आणि त्यामुळे आनंद म्हटला की गोडधोड आलंच. घरामध्ये मिष्टान्नाचा बेत होणार नसेल तरच नवल. आणि त्यात पुणेकर निश्चितपणे त्यांना खायला खूप आवडतं. चोखंद ते असतात आणि म्हणून कुठलीही गोष्ट हवी असेल तर त्यासाठी ते शिस्तीत रांगा लावतात. आत्ता या ठिकाणी आम्ही आहोत एका मिठाईच्या दुकानामध्ये आणि तिथे लागलेली ही रांग पहा. बासुंदी, चक्का, श्रीखंड खरेदीसाठी लागलेली ही रांग. मला सांगा, गेलं वर्ष हे सगळं कोरोनाचं वर्ष गेलं, मात्र आता आपल्याला त्यातनं आपण काहीशी मुक्त होतो आहोत. आनंदाचा दिवस आहे, छान खरेदी चालली आहे. काय या निमित्ताने सदिच्छा व्यक्त कराल? काय आता सगळं चांगलं होऊ दे, एवढंच. सगळं चांगलं होऊ दे आणि चांगले दिवस येऊ दे, एवढंच इच्छा आहे आमची. आणि सगळे आणि काय आणि काय घेतलं तुम्ही? ती काय खरेदी केली? बासुंदी. बासुंदीचं कुठून? आम्ही नेहमी इथंच घेतो. हो ना. तर बासुंदीला लोकांचा जास्त या ठिकाणी प्रिफरन्स तो प्राधान्य असतं. त्याचप्रमाणे चक्का आणि श्रीखंड या गोष्टी देखील आज छान खाल्ल्या जातात. पुणेकर निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवरती मस्तपैकी ताव मारणार आहेत आणि आजचा विजयोत्सव म्हणजे दसऱ्याचा सण साजरा करणार आहेत. गृहयोजनी स्वीकी कांबेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईतले जम्बो कोविड सेंटर्स डिसेंबरपर्यंत खुली राहणार आहेत. रुग्णवाढीचा धोका लक्षात घेऊन पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. सोमय्या, मालाड आणि कांजूरमार्ग इथल्या कोरोना केंद्र खासगी तत्वावर देण्याची तयारीही पालिकेनं केली आहे. जम्बो कोरोना रुग्णालयातील 80% खाटा सध्या रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यातल्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी 5,000 आत आली आहे. सक्रिय रुग्णांचा हा आकडा तब्बल 8.5 महिन्यांनंतर 5,000 खाली आला आहे. गुरुवारी 4,930 कोरोना रुग्ण आढळलेत. याआधी 1 फेब्रुवारी 2021 4,965 रुग्ण आढळले होते. पिंपरी चिंचवडमध्ये आज लसीकरण बंद असेल. दसरा आणि साप्ताहिक सुट्टीमुळे आज लसीकरण बंद राहील. दरम्यान शहरामध्ये काल दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या 100 वाढली. 865 सक्रिय रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये गुरुवारी पुन्हा एकदा कोरोना साथीमुळे बाधित संख्येनं शतकी आकडा ओलांडलाय. 24 तासांमध्ये 129 कोरोनाबाधित रुग्ण समोर आलेत. सध्या 1,449 अहवाल प्रलंबित असून यामध्ये सर्वाधिक अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये डेंग्यू चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये ही वाढ झाली आहे. डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते. महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या आडगाव, म्हसूळ, मखलमलाबाद, नांदूर, मानूर या ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 18 वर्षाखाली छत्रपतींचा विचार म्हणजे